बायरचं वेलम प्राइम उहा क्रांतीचा एक भाग. काय नाव आपलं? काकासाहेब लक्ष्मण बारगळ. हां हां, तुम्ही तुमच्या शेतामध्ये काय सोडलं होतं? वेलम प्राइम आता आम्ही लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी वेलम प्राइम सोडलेलं आहे. लागवड केल्यानंतर 15 दिवस वेलम प्राइम सोडलं. बरोबर. तर मग ते तुम्हाला काय वाटलं वेलम प्राइम बद्दल? निमेटोडचा प्रॉब्लेम येत नाही आहे ना. पहिले आम्ही पहिले दुसरे सोडत होतो. निमेटोड जास्त बारंबार येत होता, याच्यामुळे एक वेळ सोडलं आता आलेलं नाही प्रॉब्लेम. म्हणजे मुळावरती तुमच्या गाठीच नाही. त्यातल्या त्यात फळाची साईज वाढते ना अजून. हा, म्हणजे या फळाची साईज वाढते. हो बरोबर. आणि उत्पन्नामध्ये काही वाटलं तुम्हाला जाणीव? आणि थोडंफार तर फरक पडणारच आहे ना. आता फळाची साईज वाढली म्हणजे उत्पन्न वाढणारच आहे. आणि झाडामध्ये काही झाडाची वाढ पण चांगली होती. म्हणजे आता जर आपण बघितलं तर तुमच्या याच्या मुळावरती गाठी नाही चाहिजे. नाही, पहिले अगोदर यायच्या. अगोदर गाठी येत होत्या आधी. हां हां, आता तुम्ही हे सोडलं त्याच्यामुळे काही गाठीच नाही. तर तुम्ही याच्या प्रोडक्ट बसून समाधानी आहेत बा? हो, आपण या मुळ्या बघू शकत्या. हो बघू शकतो ना आपण. याच्यावरती आज बी गाठी कुठल्याच नाही. कुठंच नाही. मागच्या ज्या शेतामध्ये अद्रक होती आहे ना? हो, अद्रक होती. त्याच्यानंतर टमाटो काढला, टमाट्याला पण टमाट्याला जास्त गाठी होत्या. बरोबर. त्याच्यामुळे टोमॅटोची क्वालिटी पण व्यवस्थित शिरी. आता माझा आता हो 6वा तोडा चालू आहे टमाट्याचा. व्हॅलम प्राय सोडलं नाही तर 6वा तोड्याला इतरचे टमाटे म्हणजे झाड सगळं खराब झालेलं असते. पण याच्यामुळे अजून झाड सर्व क्लिअर आहे. 6 तोड्यानंतर सुद्धा अजून शेत चांगलं आहे. अजून त्याला 1 महिना कुठलीच अडचण नाही अजून. बरोबर. आणि आपण फळ बी पाहू शकतो ना? अजून फळ पुष्कळ. फळाची साईज पण आज आपण बघू शकतो. हो, मी अजून तर फायदा होणारच आहे नेला. हो हो, आपण समाधानी आहेत. समाधानी आहे. आपण काय मेसेज देऊ शकतो बाकीच्या लोकांसाठी? नाही ना, आता हे जर सोडलं तर इतराला कोणाच्या पिकाला फळ बागाला येईल ते येणार. धन्यवाद व्हॅलम प्राइम. धन्यवाद बाहेर. बरं, धन्यवाद.